लोकसभेत ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्याच पक्षाला विधानसभेत चांगल्या जागा मिळतात हा मुंबईचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईत विधानसभेच्या जागांसाठी युतीला वातावरण अनुकूल असल्याचं बोललं जात आहे. वडाळ्यातून 7 वेळा निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर हे आता भाजपवासी झालेत, त्यामुळे त्यांना आता काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा सामना करावा लागणार का असा प्रश्न चर्चेला जातोय. काय आहे वडाळा विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहूया. वडाळा विधानसभा मतदारसंघ गिरणी कामगार आणि पोलीस वसाहती तसंच बीडीडी चाळींचा मतदारसंघ. याच मतदारसंघातून कालिदास कोळंबकर हे 7 वेळा विजयी झाले. लोकांनी त्यांना तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. 2014 निवडणुकीत देशात आणि राज्यात मोदी लाट असताना सुद्धा कोळंबकर यांनी भाजपचे उमेदवार मिहिर कोटे यांचा पराभव केलेला होता. 5 वेळा ते शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आले. 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली तेव्हा कोळंबकर यांनी सुद्धा राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राणेंनी 2017 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र कोळंबकर राणेंसोबत न जाता काँग्रेसमध्येच राहिले. आता मात्र लोकांशी कामं करण्याचं कारण सांगून ते भाजपावासी झालेत आणि येणाऱ्या काळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा मला संधी देईल असं मत कोळंबकर व्यक्त करतायत. जनता वेडी नाही आहे. काही दिवस असे होते बाहेरून एखादा उमेदवार आणायचे, मी नावं घेत नाही, आणि ह्या महाराष्ट्रातली जनता त्यावेळी निवडून द्यायची. मी एवढी वर्ष काही काम नाही केलं तर जनता का वेडी आहे का माझ्या नायगावची? जनता एवढी वर्ष मला निवडून देते आहे, काम करणारा कार्यकर्ता म्हणून निवडून देते आहे ना. मग त्यांना काँग्रेसने हेच सांगा, इथं काँग्रेस होती का? साफ झाली होती संपूर्ण काँग्रेस. मी वाढवण्याचा प्रयत्न केला. मी काँग्रेसवरती नाराज नाही, काँग्रेसच्या नेत्यांवरची नाराज नाही आहे, पण माझ्या विभागातही जनतेच्या ह्या लोकांनी काही कामं केली नाहीत. ते आता काही जण राडू वाटत आहेत. का वाटत आहेत माहिती आहे? राडू का वाटत आहेत की मी तिथे असतो तर त्यांना उमेदवारी मिळाली नसती. आज त्यांना उमेदवारीच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत म्हणून ते राडू वाटत आहेत. तब्बल 35 वर्ष संधी देऊन सुद्धा मतदारसंघात विकास झाला नाही अशी टीका विरोधक करतात. लोकांमध्ये सुद्धा रोष पाहायला मिळतोय आणि याचं कारण म्हणजे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न, पोलिसांच्या घरांचे रखडलेले प्रश्न, यावरून नागरिकांमध्ये नाराजी आहे. असं असलं तरीही लोकसभेला याच मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना मोठी आघाडी मिळालेली होती. एकंदरीतच युतीसाठी मुंबईत सकारात्मक चित्र असल्यामुळे ह्याचा फायदा युतीच्या उमेदवाराला होणार. मात्र हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्यानं शिवसेना हा मतदारसंघ सहज सोडणार नाही आणि त्यातच मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यामुळे युती झाल्यास हा मतदारसंघ नेमका कुणाकडे जाणार याबाबत अनिश्चितता आहे. डोर टू डोर जाऊन आम्ही भेटतोय. बीडीडी चाळीचा 20,000 मतदार आहे सर्वपक्षीय. तो घराच्या लढ्यासाठी आज डॉक्टर राजू वाघमारे बरोबर आहेत. झोपडपट्टी, वडाळा, वडाळा रेसिडेंट, नायगावच्या झोपडपट्ट्या, यातील जो मतदार आहे याला कोळंबकरांनी अगदी बाजूला टाकलेला आहे. कारण कोळंबकर नेहमी बिल्डरच्या बाजूनी जातात, रहिवाशांच्या बाजूनी कधीच नसतात. त्याच्यामुळे त्यांनी ज्यांचा ज्यांचा विकास केला त्या सगळे लोक आज त्यांच्या विकासाला कंटाळलेले आहेत आणि ज्यांना त्यांनी खोटी आश्वासनं दिली ते तर त्यांच्यावर नाराज आहेत. त्याच्यामुळे वडाळ्यामधली लढत ही कोळंबकर वर्सेस डॉक्टर राजू वाघमारे अशी होणार आहे. याच्यामध्ये BJP, शिवसेना, काँग्रेस हे जरी त्याच्यामध्ये सामील असले तर खरी लढत आहे ती कोळंबकर पाहिजे की डॉक्टर राजू वाघमारे पाहिजे. एक खोटं बोलणारा आमदार पाहिजे की ज्याच्याकडे एक तरुण नेता की जो विकासाचा विश्वास देऊ शकतो तो पाहिजे. या दृष्टीने इकडचं मतदान होणार आहे, इकडची निवडणूक होणार आहे आणि मी माझा जन्म या मतदारसंघात झाला. लोकांची इच्छा आहे की आता 30 वर्ष कोळंबकरांना संधी दिली, लोक कंटाळलेली आहेत. त्याच्यामुळे लोकांना आता परिवर्तन पाहिजे आणि लोक बोलत आहेत चला परिवर्तन करूया,
चला बदल घडवूया, त्याच्यामुळे इकडची निवडणूक रिझल्ट हा आत्ताच लागलेला आहे, याच्यामध्ये आमचा काँग्रेसचा आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी डॉक्टर राजू वाघमारे निवडून आल्यात जमा आहे, इतक्या आत्मविश्वासाने वडाळ्याच्या नायगावच्या सीटबद्दल मी बोलू शकतो. 2014 मध्ये मोदी लाटेत सुद्धा कालिदास कोळंबकर यांचा विजय झालेला होता. भाजपच्या मिहिर कोटे यांचा त्यांनी पराभव केला होता. तेव्हाच्या निवडणुकीतील निकाल कसा होता ते पाहत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून. कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून 38,540 मतं घेतलेली होती. भाजपाचे मिहिर कोटे यांना 37,740 मतं मिळाली होती. शिवसेनेच्या हेमंत डोके यांना 32,080 मतं मिळालेली होती. मनसे आणि राष्ट्रवादीनंही आपले उमेदवार मैदानात उतरवलेले होते. 800 मतांनी कालिदास कोळंबकर यांचा विजय झालेला होता. गेल्या 5 वर्षात परिस्थिती बदलली, पुढचा आमदार मीच असणार असं ठाम मत कालिदास कोळंबकर व्यक्त करत असले तरीही शिवसेनेचे नेतेही विधानसभेच्या गादीला लागलेले आहेत. त्यामुळे शिवसेना हा आपला पारंपरिक मतदारसंघ भाजपला देणार की नाही की स्ववळावरती लढणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघ, याच मतदारसंघामध्ये गिरणी कामगार, पोलीस वसाहती आणि BDD चाळी आहेत. या मतदारसंघामध्ये जवळजवळ 30 ते 35 वर्ष कालिदास कोळंबकर हे आमदार आहेत. नुकतेच त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं भाजपच्या चिन्हावर पुन्हा कालिदास कोळंबकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी पुन्हा निवडून येईल असा विश्वास ते व्यक्त करतात. पण त्यांना काँग्रेसमध्ये असलेले त्यांचे सहकारी राजू वाघमारे यांचं देखील मोठं आव्हान असणार आहे. राजू वाघमारे देखील हे चळवळी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस की भाजपा कोणता नेमकी उमेदवार या ठिकाणी निवडून येतो याचं लक्ष सगळ्यांकडे लागलेलं आहे. याचं कारण म्हणजे या संपूर्ण मतदारसंघामध्ये कालिदास कोळंबकर यांची जेवढी ताकद आहे तेवढीच ताकद राजू वाघमारे यांची आहे. कारण कार्यकर्ता जमवणं हे काँग्रेसने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपली पुन्हा एकदा काँग्रेसची फळी त्या ठिकाणी उभारण्याचं काम हे वडाळा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस करते. त्यामुळे येणाऱ्या काळात वडाळ्याचे संपूर्णपणे वडाळा विधानसभेचे नागरिक हे पुन्हा एकदा कालिदास कोळंबकर यांना संधी देतात की काँग्रेसच्या उमेदवाराला संधी देतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद चव्हाणचा अक्षय गावडे, AM News, मुंबई.